अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्वच दुकाने शनिवार रविवारी बंद ठेवण्याच्या आदेशाला काही विक्रेत्यांनी धाव्यावर बसवले. महापालिका आयुक्तांनी जळगाव शहरातील सर्वच व्यापारी संकुलांसह स्टँड अलोन दुकाने सोमवार ते शुक्रवार सलग 5 दिवस सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अनलॉक नंतर बाजारपेठा खुला झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत, त्यामुळे कोरोना साखळी दिवसेंदिवस वाढतच आहे. यापूर्वी प्रशासनाच्या वतीने शनिवार रविवार हे दोन दिवस संपूर्ण दुकाने मार्केट व इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे काही दुकाने उघडी होती. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्वच दुकाने शनिवार रविवारी बंद ठेवण्याच्या आदेशाला काही विक्रेत्यांनी धाव्यावर बसवले. अखेर दिवसाला हजारोंच्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असल्याने व्यावसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेत शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्णपणे दुकाने मार्केट आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शनिवारी उपायुक्त संतोष वाहुले यांच्यासह मनपाच्या कर्मचाऱ्यांनी नियम न पाळणाऱ्या 4 दुकानांवर कारवाई केली. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज मराठी. शुभमंगलम नक्षत्रमंगलम अलंकारमंगलम. रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.